जळगाव जामोद तालुक्यातील जानू सर्कल मधील नियमित कर्जदार हे नियमित घेतलेल्या कर्जाचा भरणा करीत असतात। तसेच या शेतकऱ्यांनी या आधी घेतलेल्या कर्जाचा भरणा केलेला असून शासन आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना 2019 जाहीर करीत असताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये एवढी प्रोत्साहनपर रक्कम थेट देण्याची जाहीर केली होती। ती मदत अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नसून ती रक्कम आता शेतकऱ्यांना खते आणि बियाणे करीत उपयोग करता येईल याकरिता शासनाने लवकरात लवकर 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांना देऊन त्या शेतकऱ्यांचे मनोगत वाढेल व थकित कर्जदार शेतकरी कमी होऊन बँकांचा एनपीए स्थिर राहण्यास मदत होईल याकरिता जामोद सर्कल मधील शेतकऱ्यांनी दिनांक 29 जूनला उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे। निवेदनावर जामोद सर्कल मधील शेतकरी अमोल यू गजानन सुंटक्के मंगेश मानकर पांडुरंग कापरे श्रीकृष्ण काळपांडे दिनेश इंगळे मारुती इंगळे किसन ताडे समाधान गिरे गजानन मानकर सरला कमळकर कमलाबाई वसतकर बहुसंख्य शेतकऱ्यांचे सहाय आहे। तसेच निवेदन देतेवेळी पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे माजी पंचायत समिती सदस्य अशोक काळपांडे अमोल यू गजानन सुंटक्के मंगेश मानकर उपस्थित होते। आम्ही शिंगावाची शेतकरी 2017-18 पासून पीक कर्ज घेतलेलं आहे ग्रामीण बँकेचं आणि रेग्युलर आहे, परंतु आता सरकारने आपल्या शासन निर्णयामध्ये सांगितलं होतं की आता जे रेग्युलर कर्जधारक आहे त्यांना 50,000 प्रोत्साहनपर रक्कम देणार आहे, परंतु त्याची अंमलबजावणी हे लवकरात लवकर करावी अशी आमची मागणी आहे। त्यासाठी आज आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्या कॉपी ह्या सर्व ऑफिसमध्ये देणार आहे। न्यूज करीता गजानन सुंटक्के जळगाव।